कवर लावल्यानंतर त्या हँडल तुम्हाला इथे ऍक्सेस बघायला बरोबर मिळेल लगेच. तुम्ही हँडल इथे बघून लॉक करू शकता. इथे असेल तर तुम्हाला लावायला थोडासा दिक्कत होईल म्हणून तो एक मुवमेंट घ्यायचा. एक मुवमेंट घेतल्यानंतर आता आपल्याला रॅकिंग करायचं आहे तर हँडल असा फिरला पाहिजे. तर तुम्ही लेफ्टी असं असेल तर पण इझी आहे, असं असेल तरी पण इझी आहे, काय प्रॉब्लेम आहे. ज्यांना जसं जमते तसं करा. पण आता तुमचा एक स्ट्रोक होईल, एका स्ट्रोकमध्ये तुम्हाला त्यावेळी रॅकिंग होणार. स्टार्टिंगला तेवढं तुम्हाला मुवमेंट करायचं, हा झाला रॅकिंग. रॅकआउटच्या वेळी सुद्धा एक एक पोझिशन तुम्हाला एक कॉन्टॅक्टमधून काढण्यासाठी एक एक मारावं लागेल, एक प्रेशर. आता झाला हा एक प्रेशर. आता मग इथून तुम्ही दुसरा प्रेशरला तुम्ही घ्या, ठीक आहे. तर त्या पद्धतीने एकदम इझी तुमचं ऑपरेशन होईल. आणि ज्यावेळी अडकतोय त्यावेळी ॲज इट इज पोझिशनला ठेवून द्या, नंतर आम्हाला कॉल केला तरी तुम्ही चालेल. एकदम असं ऑपरेशन आपण काय करतो, एका दोघा जण पूर्णपणे प्रेशर देतो त्याला आणि आपला तो लिंक आपला त्याच्यामुळे तुटतो. बेसिक गोष्टी फक्त स्टार्टिंगला आतमध्ये टाकताना तुम्हाला बघायचं आहे. हा पण आता मी सेव्ह केला आहे. इथे चेक करा, स्ट्रेट ठेवा, आता हँडल स्ट्रेट ठेवा. इकडे बघा जरा, लाईट जरा बघायचं तुम्ही ते लाईट आपण गेला आतमध्ये, ठीक आहे. आता याला परत थोडंसं बाहेर घ्यायचं जर असं वाटलं तुम्हाला. काय हा तुमचा लॉक झाला. असं 90 डिग्रीमध्ये तुमचा हा आम बसला पाहिजे. असा वर असेल तर तो डमी करेल ऑटोमॅटिकली. तो 90 डिग्री आहे तर एकदा ओपन करून तुम्ही चेक करा. डोर लावून टाका. तर हा ऑलरेडी गेलो तो आतमध्ये टाकायचा, ठीक आहे. याचा पण एकदा बघून घेऊ आपण डोर ओपन करायच्या वेळी, ठीक आहे. आता याला मी रॅकआउट केलं आहे हां. आता कुणाला ऑपरेशन करायचं तुम्ही एकदा करता का नाही दोघे ठेवा, लक्ष द्या. हे सगळं बघितलं थोडा आत टाकला, ऍक्सेस मिळतो हँडल परफेक्ट बसतो त्यावेळी. मग नंतर तुम्ही एका तुमच्यामध्ये